राजकीय पक्ष पळवण्याची पद्धत किंबहुना चोरण्याची पद्धत आता नव्यानं सुरू झालेली होईल झालेली दिसेल असं मला वाटतंय. भारतातला कोणताही राजकीय माणूस स्वतःचा पक्ष काढण्याच्या फंदात पडणार नाही. त्यात अजित पवार असं सांगतायत की मनसेचा एक सदस्य गेला की मनसेचा पक्ष त्याच्याबरोबर जाईल का, ते योग्य आहे. ते नेहमीच खरं बोलतात आणि योग्य बोलतात. पाटीलसाहेब, खरं तर 6 ऑक्टोबरला पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. काय नेमकी तयारी आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं? कारण ही सुनावणी अंतिम असू शकते असं एक मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं आणि दोन्हीकडून चिन्ह आणि नाव दोन्ही गोठवलं जाण्याची शक्यता जी आहे ती एक वर्तवली आहे. असे अनेक कयास बाहेर लोक मांडत आहेत. सुनावणी 6 तारखेला आहे. आम्ही पवारसाहेबांनी पत्र पाठवून आयोगाला सांगितलेलं होतं, निवडणूक आयोगाला, की आमची बाजू ऐकून घ्या कारण त्याच्यात डिस्प्यूट कोणताही नाही आहे. ते न करता अचानकपणाने तारीख लावली, ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही आमची बाजू मांडू. मला वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये संस्थापक आहेत तेच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनाच बाजूला करण्याचा निर्णय काही लोक ठराविक कुठेतरी बसून घेतात याची वाच्यता 5-7 दिवस होत नाही. तेच अध्यक्ष आहेत असं त्यानंतरही बाहेर सांगितलं जातं प्रसारमाध्यमात आणि तरी देखील पक्ष आमच्या ताब्यात आलेला आहे असा आविर्भाव जर कोणी मांडत असेल. मला वाटतं की या देशात राजकीय पक्ष पळवण्याची पद्धत किंबहुना चोरण्याची पद्धत आता नव्यानं सुरू झालेली होईल झालेली दिसेल असं मला वाटतं आणि निवडणूक आयोग आम्हाला विश्वास आहे, सुजाण आहे. निवडणूक आयोग या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल. आमदार गेले म्हणजे पक्ष त्यांच्या मागे जातो हे चित्र जर भारतात तयार झालं तर भारतातला कोणताही राजकीय माणूस स्वतःचा पक्ष काढण्याच्या फंदात पडणार नाही. कारण जर आमदारच जाणार असतील तर काय, त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं या उद्याच्या 6 तारखेच्या हिअरिंगमध्ये समोर येतील. मला वाटतं की एका हिअरिंगमध्ये हे संपेल असं वाटत नाही. निवडणूक आयोगाला घाई नसावी, योग्य निर्णय करण्यासाठी ॲफिडेविट जे आलेले आहेत ते तपासण्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत, त्या देखील सर्व त्यांच्या समोर मांडण्यात येईल. सर काय झालंय सर, त्याच्यावरनं ना सर, एक व्हिडिओ आहे अजित पवारांचा, एक व्हिडिओ व्हायरल होतोय. शिवसेनेसोबत जेव्हा असं झालं होतं ना, अजित पवारांनी ठामपणे भाषणात सांगितलं होतं की पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे, तर हे पक्ष आणि चिन्ह शिवसेना उद्धव ठाकरे गटालाच मिळालं पाहिजे. तुम्ही तो व्हिडिओ राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगात देणार आहात असं कळतंय आणि या वक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत येऊ शकतात. नाही, केस आयोगासमोर काय मांडायचं हे मी पाहत नाही आहे, त्यामुळं आमचे वकील काय ठरवणार त्याची मला कल्पना नाही. पण तो व्हिडिओ जो आहे तो त्यात अजित पवार असं सांगतायत की मनसेचा एक सदस्य गेला की मनसेचा पक्ष त्याच्याबरोबर जाईल का, ते योग्य आहे. ते नेहमीच खरं बोलतात आणि योग्य बोलतात आणि मला वाटतं की त्यांची जी भूमिका आहे ती आयोगाने आता लक्षात घ्यावी, उशिरा का होईना.